हॅलो, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो सगळ्यात मोठा पुतळा भारतामध्ये झाला तयार झालेला आहे आणि त्याचं आज नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन पण केले आहे, त्याच्याबद्दल आज माहिती जाणून घेऊयात. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले डेप्टी प्राईम मिनिस्टर होते. हे सर्वांना माहीत असेल की पहिले उपपंतप्रधान म्हणून कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल. त्यांचा जो कार्यकाळ होता तो 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950, इथपर्यंत एवढ्या दिवसासाठी ते भारताचे डेप्टी प्राईम मिनिस्टर होते. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 झाला आणि त्यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 रोजी झाला. म्हणजे ज्यावेळेस ते मेले त्यावेळेस ते पदावरच होते. त्यानंतर त्यांना भारतरत्न पण दिला गेला. 1991 भारतरत्न त्यांना भेटला, पण हा जो भारतरत्न आहे तो त्यांना साहजिकच मृत्यूनंतर भेटलेला आहे. त्यांचा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी आज अनावरण झालेला आहे, आज त्यांची 143वी बर्थ अॅनिव्हर्सरी होती. आणि जगातील सर्वात उंच असा हा पुतळा असणार आहे आणि त्याची उंची 182 मीटर म्हणजे जवळपास 597 फूट, म्हणजेच तुम्ही 600 फूट पण म्हणू शकता राऊंड फिगर जर केलं तर. त्यानंतर त्याचा जो पाया आहे ह्या पायाची उंची जवळपास 58 मीटर आहे. आणि पायाची उंची आणि पुतळ्याची उंची अशी दोघांची उंची मिळून एकूण उंची होते 240 मीटर. आणि हा जो पुतळा आहे तुम्ही डायग्राममध्ये बघताच आहे, हा जो मॅप आहे हा जिथे तुम्हाला वॉटर बॉडी दिसतीये ही नर्मदा नदी आहे गुजरातमध्ये. आणि नर्मदा नदीवर एक साधू नावाचं बेट आहे आणि त्या साधू बेटवर हा पुतळा बनवलेला आहे. आणि त्या पुतळ्यापासून जो सरदार सरोवर डॅम आहे नर्मदा नदीवरला गुजरातमधला, त्याचं डिस्टन्स जवळपास 3.2 किलोमीटर आहे. आणि ह्या जो साधू बेट आहे ह्या बेटावरती जाण्यासाठी म्हणजे पुतळा बघायचा जर असेल आपल्याला तर एक पूल पण बनवलेला आहे आणि ह्या पुलावरून आपल्याला त्या पुतळ्याकडे जाता येईल असं आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला की साधू बेट आहे नर्मदा नदीवर आणि पुतळ्याची उंची विशेष करून लक्षात ठेवा 182 मीटर आणि पूर्ण जर विचारली तर 240 मीटर तो उंच आहे. त्यानंतर पुढे बघूयात की हा जो पुतळा बनवला आहे ह्या कोणत्या कंपनीने बनवला आहे, तर लार्सन अँड टुब्रो म्हणजे L&T कंपनीने हे प्रोजेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे खर्च आहे तो 2,989 करोड रुपये एवढा खर्च पुतळ्यासाठी लागलेला आहे. आणि पुतळा हा स्टील, सिमेंट आणि ब्रॉन्झ पासून बनवलेला आहे. जे वरच्या ज्या प्लेट्स आहेत पुतळ्याच्या त्या ब्रॉन्झच्या आहेत आणि आतमध्ये साहजिकच स्टील आणि सिमेंट असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याचे जे शिल्पकार आहेत हे आहेत राम सुतार एक नावाजलेले शिल्पकार आहेत. त्यांनी खूप मोठ्या मोठ्या जे पुतळे आहेत त्यांचं काम केलेलं आहे आणि ते शिवाजी महाराजाचा जो पुतळा बनणार आहे त्याचं पण काम त्यांच्याकडेच असणार आहे साहजिक. त्यानंतर इथला जो पार्क आहे इथं पार्क पण असणार आहे, एक हॉटेल पण असणार आहे आणि एक उद्यान पण असणार आहे. म्हणजे जे भारतातले किंवा जे बाहेरच्या देशातील टुरिझम येतील ह्यांना बघण्यासाठी पार्क असेल, राहण्यासाठी हॉटेलची सुविधा असेल आणि सोबत एक उद्यान पण असेल. साहजिकच आहे की तिथं फीस असणार आहे, फ्रीमध्ये नसणार आहे कारण की त्याच्यातून रिन्यू जमा होणारच आहे. आणि हे एवढं जे बांधकाम झालं पुतळ्याचं त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना रोजगार मिळालेला आहे. आणि असं नाही की एक खूप लवकर झालेला आहे, हा 2010 पासून याची प्रोसिजर सुरू होती आणि तो फायनली 2018 कम्प्लीट झालेला आहे. हा झाला आता जगातील सर्वात उंच असा पुतळा. ह्याच्या अगोदरचे पण जे दुसऱ्या जगातील उंच पुतळे होते ते सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा झाला नव्हता त्याच्या अगोदरचे जे दुसरे पुतळे होते, जसं की स्प्रिंग टेम्पल ऑफ बुद्धा हे चायनामध्ये आहे, हे चायनामधील सर्वात उंच आणि किंवा जगातलं अगोदरचं सगळ्यात उंच, आता ते सेकंड नंबरवरती गेलं. ह्याची उंची 128 मीटर उंच होता हा आणि तो चायनामध्ये. त्यानंतरचा जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे हा सगळ्यांना माहिती की न्यूयॉर्कमध्ये आहे, ह्याची उंची पण 93 मीटर होती. आता जो सरदार वल्लभभाईंचा केला आहे तो 182 मीटर उंच आहे, तर त्याच्या कंपेरिंगमध्ये हा अर्धा आहे. एवढं लक्षात ठेवा की हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जेवढा उंच दिसतोय की सरदार वल्लभभाईंचा जो पुतळा आहे तो किती उंच दिसेल. त्यानंतरचा जो पुतळा होता द मदरलँड कॉल्स हा रशियामधला पुतळा आहे, की जी लेडी तुम्हाला दिसते हातात तलवार घेऊन तिला मदरलँड कॉल्स असं म्हणतात. आणि हा पुतळा रशियामध्ये आहे आणि त्याची उंची 85 मीटर एवढी आहे. त्यानंतरचा जो दुसरा पुतळा होता ब्राझीलमधला,
हे ब्राझीलमधला पुतळा आहे, रिओ दि जेनेरियो या शहरामध्ये आहे तो. जे ऑलिम्पिक झाले होते मागच्या वर्षीचे ते म्हणजे ह्यावर्षीचे ते रिओ दि जेनेरियोमध्ये झाले होते. आणि ह्या पुतळ्याची उंची किती असणार आहे, 39.6 मीटर एवढा उंच असणार आहे. तर मग जगातला सर्वात उंच पुतळा भारतामध्ये झालेला आहे आणि तो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. सरदार वल्लभभाई पटेलांनाच आपण ते पहिले, नंतर ते होम मिनिस्टर पण झाले होते आणि त्यांना आपण आयर्न मॅन असं पण म्हणतो. एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची की परिस्थितीच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाचं आहे त्यांची उंची किती आहे, त्यांना भारतरत्न कधी भेटला होता. कारण की ही खूप मोठी गोष्ट आहे की सर्वात भारत जगामधला सर्वात उंच पुतळा जो भारतामध्ये बनला आहे, मग त्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा.